जय भवानी मोबाइल सेल्स एंड सर्विस, मोबाइल से सर्व सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर रिपेयरिंग, सर्व मोबाइल आणि डिश रिचार्ज उपलब्ध। ठिकाण फ्लोरा टाउनशिप, शॉप नंबर 3, घुलेवाड़ी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 9890 29 63 98 आणि 86 68 75 03 68। ग्रामीण रुग्णालय घुलेवाड़ी आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा संगमनेर शाखेच्या वतीने भव्य रक्त तपासणी आणि कर्करोग निदान शिबिर संपन्न झाले। या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या हस्ते करण्यात आले। रक्ताच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी कमीत कमी 2500 रुपये लागतात, तरीही पूर्ण तपासणी यामध्ये मोफत करण्यात आली। निमा संगमनेर यांच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात। अनेक रुग्ण असे आहेत की त्यांना या तपासण्या करणे शक्य होत नाही, त्यासाठी निमा आरोग्य संस्था प्रामुख्याने काम करत आहे, असे यावेळी निमाचे डॉक्टर विकास करंजेकर यांनी सांगितलं। आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय घुलेवाड़ी आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन संगमनेर शाखेच्या वतीने मोफत भव्य रक्त तपासणी शिबिराचं या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटलच्या परिसरात या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याला या शिबिराच्या दरम्यान CBC, BSL, HbA1c, त्यानंतर कॅन्सरच्या मार्कर टेस्ट, बीटा SCG या काही लिपिडच्या टेस्ट या ठिकाणी करण्यात येणार आहेत। बाहेर खाजगी लॅबमध्ये यासाठी साधारण 2500 रुपये खर्च येतो, तर या शिबिराच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेसाठी हे पूर्णपणे मोफत देणार आहोत। निमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे या ठिकाणी या शिबिरासाठी खूप मोलाचे सहकार्य लाभलेले आहे। निमा ही आपली संगमनेर शहरातली एक सक्रिय वैद्यकीय संघटना आहे आणि या संघटनेचं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये कायम सक्रिय सहभाग असतो। इथून पुढच्याही काळात अशाच पद्धतीचे शिबिरं आणि लोकांना मार्गदर्शनाचे शिबिरं या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। आज 23 तारखेला जे रक्त तपासणी झालेली आहे, त्या सर्व लोकांचे रक्ताचे रिपोर्ट साधारण पुढच्या रविवारी 30 ऑगस्टला सकाळी 10 ते 1 याच वेळेमध्ये या ठिकाणी मिळतील आणि सोबत ते रिपोर्ट पाहून डॉक्टरांचा सल्लाही दिला जाईल, पुढच्या उपचाराची दिशाही ठरवली जाईल। तर या शिबिरासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। यापुढे निमाच्या वतीने अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात येतील, याचा रुग्णांना चांगला फायदा होऊ शकेल, असं मनोगत निमाचे सचिव डॉक्टर अमोल वालझाडे यांनी व्यक्त केलं। रुरल हॉस्पिटल संगमनेर व संगमनेर निमा या वैद्यकीय संघटनेमार्फत आपण आज मोफत रक्त तपासणी व कर्करोग निदान शिबिर याचे आयोजन केले होते। यामध्ये आज आपल्याला खूप छान असा प्रतिसाद संगमनेरकरांनी या कॅम्पसाठी दिलेला आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 150 रजिस्ट्रेशन्स आणि तपासणी रक्त तपासणी झालेल्या आहेत आणि अजूनही काही रक्त तपासणी सुरू आहेत। साधारणतः 200 हा अंदाज जाईल असा आमचा अंदाज आहे। यामध्ये ज्या आपण कॅन्सर मार्कर टेस्ट असतील, याबरोबरच आपण लिपिड प्रोफाईल आहे, त्यानंतर CBC आहे, HbA1c आहे, काही शुगरचे रिपोर्ट्स वगैरे, या सर्वांच्या तपासणी ज्या अत्यावश्यक आपल्याला गरजेच्या आहेत अशा तपासणी आपण या ठिकाणी मोफत देत आहोत। याची साधारणतः 2500 रुपयेपर्यंत हा जो खर्च आहे हा सर्व आपण सर्व गरजू व्यक्तींसाठी आपण हा मोफत देत आहोत। यासोबतच त्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते साधारणतः 30 तारखेला रविवारी ह्याच ठिकाणी आपण त्यांना पुन्हा त्यांचे रिपोर्ट्स व मार्गदर्शन याचं परत आपण शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर यावेळी अनेक नागरिकांनी तपासणी करून घेतली आणि त्यांचं अभिनंदन प्रकल्प प्रमुख डॉक्टर योगेश भुतडा यांनी केलं। शिबिरास सर्वांनी जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल संगमनेरवासियांचे धन्यवाद। प्रकल्प प्रमुख या नात्याने माझ्या पूर्ण सहकाऱ्यांनी मला जी मदत केली त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद आणि आम्हाला वेळोवेळी मदत करणारे CNews यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक भास्कर भवर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कचेरिया, निमाच्या अध्यक्ष डॉक्टर विशाल ताम्हणे, सचिव डॉक्टर अमोल वालझाडे, खजिनदार डॉक्टर विनायक नागरे आणि निमाचे सर्व सदस्य यांनी सहकार्य केलं। यावेळी डॉक्टर सुप्रिया गायकवाड, डॉक्टर सुभाष मंडलिक, डॉक्टर जगदीश वाबळे, डॉक्टर शुभदा देशमुख, डॉक्टर संगीता रसाळ आदींसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते रुग्णांची तपासणी करण्यात आली। सुखदेव गाडेकर, CNews मराठी, संगमनेर।